नमस्कार मित्रांनो, तर एमके स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर आपलं सहज स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2013 पेपर क्रमांक 1 8 डिसेंबर 2013 झालेल्या मुख्य परीक्षेतील सर्वात महत्त्वाचे मराठी विषयातील प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूयात आपण यातील पहिला प्रश्न. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो, संगर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. तर संगर या शब्दाला समानार्थी शब्द जर पाहिले आपण, तर या ठिकाणी संगरचा अर्थ होतो लढाई, म्हणजेच या ठिकाणी संग्राम, लढाई, संगर, रण किंवा मग समर यासारखे शब्द त्या ठिकाणी आपल्याला संगर या शब्दाला पाहायला मिळतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. पुढील प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. तर अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाहायचा आहे. अग्रज याचा अर्थ होतो आधी जन्मलेला आणि अनुज याचा अर्थ होतो तर नंतर जन्मलेला किंवा शेवटी जन्मलेला, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल. पुढील प्रश्न, द्विज शब्दाचा अर्थ रिकामी जागा आहे. आता द्विज याचा अर्थ दोनदा जन्मणारा होतो आणि ते जर पाहिलं तर तो आहे दात, हे आहे. तर या ठिकाणी पुढील 3 शब्दांना द्विज म्हणतात. जसं एक पाहिलं तर ते दात आहे, दुसरं जर म्हटलं तर ते आहे ब्राह्मण, आईच्या पोटी पहिल्यांदाच व मुंज करताना दुसरा जन्मणारा. त्याच्यानंतर तिसरं जे प्रकार आहे ते आहे पक्षी, म्हणजेच या ठिकाणी पक्षाला द्विज का म्हटलेलं आहे, तर कारण या ठिकाणी पक्षी एकदा अंडे देतं व अंड्यातून पुन्हा पिल्लू बाहेर पडते, असे 2 जन्म त्या ठिकाणी होत असतात. आणि तिसरा आहे पक्षी, ब्राह्मण आणि दात, असे. तर या ठिकाणी द्विजचा अर्थ होईल दात. पुढील प्रश्न, चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. तर चला पानावर बसा मूळ अर्थापेक्षा वेगळाच साजेसा अर्थ घ्यावा लागत असेल तर ती शब्दशक्ती लक्षणा असते. आणि याचाच अर्थ, त्याच्यातून निघणारा जो अर्थ असतो तो लक्ष्यार्थ असेल, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. पुढील प्रश्न, ताई भावाला ओवाळते यातील ताई हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे. तर या ठिकाणी ताई जर पाहिलं तर हा कानडी भाषेतील शब्द आहे. कानडी भाषेतील शब्द पटलं तुम्ही तर ताई, अक्का, अण्णा हे शब्द कानडी भाषेतील आहेत. पुढील प्रश्न, पाय हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. तर पाय हा जो शब्द आहे, पाद या संस्कृत शब्दापासून त्या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर तद्भव शब्द पाहायला मिळतो, कारण संस्कृतमधून मराठीत बदल होऊन आलेला शब्द आहे. पुढील प्रश्न, खालील विधानापैकी योग्य पर्याय निवडा किंवा विधान निवडा. प्रत्यय हे नेहमी शब्दाच्या धातूच्या पूर्वी येतात. या ठिकाणी जर पाहिलं तर हे बरोबर विधान नाही. उपसर्गाला स्वतःचा सूचक अर्थ असतो, हे विधान बरोबर आहे. सामासिक शब्दात 2 शब्द एकत्र येत नाही, हा सुद्धा विधान चुकीचा आहे. देश शब्दात विदेशी शब्द अंतर्भूत असतात, हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. उपसर्गाला स्वतःचा सूचक अर्थ असतो, हे विधान योग्य आहे. कारण जसं आ हा जर समजा आपण काय लावलेला असेल, उपसर्ग लावलेला असेल, तर या ठिकाणी शब्दाचा अर्थ बदलतो. जसं फॉर एक्झाम्पल हार या शब्दाला काय केला आपण, आ उपसर्ग लावला, तर या ठिकाणी आहार हा शब्द तयार होत असतो. तर या ठिकाणी हार आणि आहार याच्यामध्ये आपल्याला बदल होतो, म्हणजेच उपसर्गाला स्वतःचा सूचक अर्थ असतो. पुढील प्रश्न, महान राष्ट्र महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा. तर या ठिकाणी हे समास असेल कर्मधारय समास, कारण महान म्हटलं तर हा एक विशेषण आहे आणि राष्ट्र म्हटलं तर एक नाम आहे. म्हणजे या ठिकाणी विशेषण व नाम असणारा सामासिक शब्द कर्मधारय समासाचं उदाहरण असते.
पुढील प्रश्न, आंबा हा शब्द रिकामी जागा प्रकारात मोडतो, तर या ठिकाणी आंबा हा जो शब्द आहे आम्र या तत्सम शब्दापासून आंबा हा शब्द आलेला आहे, कोणत्या शब्दापासून, तर या ठिकाणी आम्र या शब्दापासून त्या ठिकाणी शब्द तयार झालेला आहे, म्हणजेच हा कोणता शब्द असेल, तर तद्भव शब्द असेल। पुढील प्रश्न, आता विश्वासमके देवे यात देवे शब्दाची विभक्ती ओळखा, जर देवे या शब्दाचं मूळ शब्द पाहिलं तर ते आपल्याला पाहायला मिळतो देव, आणि याला ये ची विलांटी लागलेली आहे, आणि ये जर पाहिलं तर ते आहे तृतीय विभक्तीचं प्रत्यय ने ये सी, तर या पद्धतीनं तृतीय पर्याय क्रमांक 2 काय असेल, बरोबर असेल। पुढील प्रश्न, इय या वर्णाचा प्रकार कोणता, तर हे एक आपल्याला अनुनासिक पाहायला मिळते, तर या ठिकाणी अंग हा एक घ्या, त्याच्यानंतर इय हा एक घ्या, त्याच्यानंतर न हा एक, त्याच्यानंतर नळाचा न, त्याच्यानंतर म, हे मराठी भाषेमध्ये 5 आपल्याला अनुनासिक प्रकारामध्ये पाहायला मिळतात। पुढील प्रश्न, व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे लागते, तर एखाद्या व्यंजनाला जर अक्षरत्व यायचं असेल तर त्याच्यामध्ये स्वर मिळणं आवश्यक आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, तर व्यंजन प्लस काय होईल, स्वर यांचं एकत्रीकरण, म्हणजेच काय असेल, अक्षर असेल, म्हणजेच व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल। पुढील प्रश्न, खालीलपैकी अर्धस्वर ओळखा, तर अ हा दीर्घ ऱ्हस्वस्वर आहे, रु हा सुद्धा ऱ्हस्वस्वर आहे, लु सुद्धा स्वर आहे, परंतु या ठिकाणी ल हा अर्धस्वर आहे। मराठी भाषेमध्ये ये त्याच्यानंतर र त्याच्यानंतर ल त्याच्यानंतर व हे 4 आपल्याला काय पाहायला मिळतात, तर अर्धस्वर पाहायला मिळतात। पुढील प्रश्न, वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो, त्या बदलास काय म्हणतात, तर एखाद्या वाक्यामध्ये जर शब्दामध्ये बदल होत असेल लिंग आणि वचनानुसार, तर त्यालाच मराठीमध्ये काय म्हटलं जाते, तर त्याला मराठीमध्ये विकार असं म्हटलं जाते, पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल। पुढील प्रश्न, अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा, वरचा मजला रिकामा, आता या ठिकाणी जर पाहिलं तर वरचा हा जर पाहिलं तर हा एक शब्दयोगी अव्यय असल्याने हे अव्यय साधित त्या ठिकाणी विशेषण म्हणता येईल, तर पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल। पुढील प्रश्न, संयुक्त क्रियापद म्हणजेच या ठिकाणी काय विचारलेला आहे, तर संयुक्त क्रियापद हा नेहमी कशापासून तयार झालेला असतो, त्याच्यामध्ये एक असतो मूळ धातू आणि सर्वात शेवटी असते सहाय्यकारी क्रियापद, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, तर धातुसाधित प्लस सहाय्यक पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल। पुढील प्रश्न, संस्कृतमध्ये क्रियापदाला रिकामी जागा म्हणतात, तर संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असे म्हणतात, तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, कार्यपद म्हटलं तर वाक्यात येणारा शब्द असतो, कृदंत म्हटलं तर वाक्याच्या मधात प्रत्यय लागून आलेला एखादा क्रियावाचक शब्द असतो, आणि उद्देश म्हटलं तर वाक्यामध्ये काय असतो, कर्ता असतो। पुढील प्रश्न, पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते, आता या ठिकाणी 56 मोती म्हटलं तर हे गणनावाचक आहे, पाचवी खेप म्हटलं तर क्रमवाचक आहे, थोडी विश्रांती म्हटलं तर अनिश्चित किंवा सामान्य या ठिकाणी संख्या विशेषण होईल, एक एक मुलगा हा काय असेल या ठिकाणी, तर पृथकत्ववाचक संख्या विशेषण असेल। पुढील प्रश्न, खालील अधोरेखित शब्दाच्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा, मामा येते क्वचित येतात, आता या ठिकाणी क्वचित येतात म्हटलं तर या ठिकाणी क्रियेची काय सांगितलेला आहे, परिणाम सांगितलेला आहे, क्वचित येतात अनेकदा येतात, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4
परिणामवाचक हा काय असेल, पर्याय बरोबर असेल. पुढील प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित उभ्या नवी अव्ययाचा प्रकार ओळखा. मायेने खूप त्रास काढला म्हणून तर ते आता सुखात जगत आहेत. तर या ठिकाणी पहिल्या वाक्यात जी कृती आहे तिचा परिणाम आपल्याला दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 परिणामवाचक उभ्या नवी अव्यय हा काय असेल, बरोबर असेल. पुढील प्रश्न, उद्देशांक म्हणजेच काय. तर या ठिकाणी वाक्य पृथकरण या भागात एक उद्देशांक आणि दुसरं विधेयांग असे दोन भाग दिलेले असतात. आणि उद्देशांक याच्यामध्ये कर्ता म्हणजेच उद्देश आणि त्याबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द हे येत असतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर असेल. पुढील प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर या ठिकाणी शुद्ध शब्द जर म्हटला आपण तर पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल, कारण नि अधिक भर्षण यामध्ये विसर्गाचा र होतो व भ बरोबर संधी होत असते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर असेल. पुढील प्रश्न, काना निराळे टाकणे याचाच अर्थ, कान निराळे टाकणे याचाच अर्थ एकूण जर एखादी गोष्ट तुम्ही ऐकली असाल पण न ऐकल्यासारखं भासवणे यालाच काय म्हटलं जाते, एकूण न ऐकल्यासारखे भासवणे, पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. पुढील प्रश्न या ठिकाणी पाहूयात आपण. तर या ठिकाणी पुढील प्रश्न आहे, मी तुम्हाला एकही अक्षर बोललो नाही या वाक्यात उद्देश ओळखा. तर या ठिकाणी उद्देश असेल मी, काय असेल, उद्देश असेल मी, कारण ज्याच्याबद्दल वाक्य माहिती सांगते त्याला काय म्हटले जाते, उद्देश किंवा कर्ता म्हटले जाते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर असेल. पुढील प्रश्न, पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो रिकामी जागा समास होतो. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल, कारण पर्याय क्रमांक 3 मध्ये पहिलं पद हे नेहमी संख्यावाचक असते, दुसरं पद नेहमी काय असतो, समूह दर्शवतो, जसं नवरात्र नवरात्रींचा समूह, त्याच्यानंतर 8 वडा 8 दिवसांचा समूह, त्रिलोक्य 3 लोकांचा समूह. या पद्धतीनं पहिलं पद हे नेहमी काय असतो, संख्यावाचक असते आणि दुसरं पद हे नेहमी समूह दर्शवत असतो. पुढील प्रश्न, त्वा काय क शस्त्र धरीजे लघु लेकराने प्रयोग ओळखायचा आहे. तर एक्चुअलमध्ये पाहिलं तर या ठिकाणी हे जे वाक्य आहे, प्राचीन काव्यातील ज्या ओळीतील सकर्मक धातूला ज प्रत्यय जोडलेला असतो त्याला पुराण कर्मणी प्रयोग असे म्हणतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक असणारे वाक्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक असेल 2 बरोबर असेल. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2, कारण तो मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो, या वाक्यामध्ये स्वतःचा आत्मवाचक सर्वनाम म्हणून वापर केलेला आहे. पुढील प्रश्न, उदाहरण व त्याकरिता वापरलेला वाक्प्रचार यांचा विसंगत वापर कोणत्या पर्याय उत्तरात केलेला आहे. तर त्यांनी त्याच्यावर इतके उपकार केले की कृतज्ञ बनून त्याने पानउतारा केला या वाक्याची, त्या ठिकाणी याचाच अर्थ या ठिकाणी उपकार केले याचाच अर्थ त्या ठिकाणी काय होत असतो, तर या ठिकाणी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा. परंतु या ठिकाणी कृतज्ञ म्हटला तर कृतज्ञता अर्थ होतो केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा. मालाची सहानिशा करूनच माल ताब्यात घ्या, सहानिशा करणे याचाच अर्थ ताब्यात खात्री करणे. त्या दोघांचे चांगलेच मेतकूट जमले, मेतकूट जमणे याचाच अर्थ गट्टी जमणे. आणि त्यांनी त्याला चांगलेच पाणी पाजले, पाणी पाजणे याचाच अर्थ त्या ठिकाणी पराभव करणे. तर त्यामुळे या ठिकाणी अपमान केला असा विसंगत अर्थ म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. परंतु ॲक्च्युअलमध्ये पाहिलं तर हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न त्या ठिकाणी काय केलेला होता तर आयोगाने रद्द केलेला होता. पुढील प्रश्न,
लक्षात घ्या. पुढील वाक्यातील उभयनामी अव्ययाचा प्रकार ओळखा. अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यस. या ठिकाणी अभ्यासात सातत्य हमखास यस म्हणजेच पहिल्या वाक्याचं दुसऱ्या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे, स्वरूप सांगितलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 म्हणजे स्वरूप बोधक हे उत्तर बरोबर असेल. त्याच्यानंतर खालील शब्दाची योग्य वर्णरत्न लिहा. ईश्वर या शब्दाची जर फोड म्हटलं तर या ठिकाणी याची फोड ई येईल. स्व म्हणजेच अर्धा स म्हणजेच त्याला लंगडा स म्हटलं जाते. त्याच्यानंतर व या ठिकाणी पूर्ण आहे, याचाच अर्थ व अधिक अ असं येईल. आणि र पूर्ण आहे, याचाच अर्थ र अधिक अ. या पद्धतीनं याची रचना जर पाहिलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. तर या पद्धतीनं पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. पुढील प्रश्न, पर्यायी उत्तरातील कोणते वाक्य हे मिश्र वाक्य आहे. ईश्वराचे स्वरूप निर्विकार असते हे एक आपण जर पाहिलं तर हे केवल वाक्य आहे. मामाने मला जत्रेतून एक पतंग आणला आणि ताईला एक बावली आणली. आणि हा शब्द समुच्चय बोधक आहे म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ते कोणतं वाक्य आहे, तर ते एक संयुक्त वाक्य आहे. त्याच्यानंतर तू जे बोलतोस ते तुला सोबत नाही असं जर म्हटलं त्या ठिकाणी तर हे वाक्य जे आहे ते कोणते आहे, तर मिश्र वाक्य पाहायला मिळतो. कारण मिश्र वाक्यामध्ये जोडीच्या उभयनामी अव्ययाने जोडलेली वाक्य हे काय असतात, मिश्र वाक्य असतात. ईश्वर निर्मळ आहे, मी त्याला वंदन करतो हा जर वाक्य पाहिलं तर हे दोन स्वतंत्र वाक्य आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. त्यानंतर पुढील वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. चेंडू सीमेबाहेर जाऊन स्थिरावला. आता या ठिकाणी क्रियापद पाहायला मिळतो स्थिरावला, परंतु याचं जर मूळ शब्द लक्षात घेतला आपण तर तो आहे स्थिर. काय आहे, स्थिर आहे. आणि स्थिर हे एक काय आहे, तर ते एक विशेषण आहे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर हे विशेषणापासून तयार झालेले आहे, याचाच अर्थ त्या ठिकाणी साधित क्रियापद म्हणता येईल. तर मित्रांनो, याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर राहा. पुढील सर्वात शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी, विभक्ती ओळखा. तर या ठिकाणी विभक्ती दिलेली आहे, त्याचे प्रत्यय दिलेले आहेत. द्वितीय विभक्तीचे प्रत्यय म्हटलं तर सलाते एकवचनीमध्ये, तृतीय म्हटलं तर नेयसी, पंचमी म्हटलं तर या ठिकाणी उन, आणि षष्ठी विभक्तीचे प्रत्यय म्हटलं तर चाची चे. तर या पद्धतीने आपण एकूण 31 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. मराठी व्याकरणाचं कोणत्याही प्रकारचे व्याकरणचं क्लास लावायचं असेल तर तुम्ही 9823256608 या नंबरवर संपर्क साधा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.